जळगाव महानगरपालिकेतील पिंपराळा हुडकोमधील आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कुठल्याही प्रकारची औषधे नसल्यामुळे केवळ TTE इंजेक्शन देण्यात येत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे येथील लोकांची गैरसोय होत असून परिसर स्वच्छ ठेवण्याऐवजी रुग्णालयासमोर तुंबलेली गटारे, कचऱ्याची ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे या रुग्णालयात स्वच्छतेचे 3-13 वाजलेले दिसत आहे. 15 ते 20 हजार रहिवासी असलेला पिंपराळा हुडकोमध्ये मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याबाबत येथील लोकांनी जळगाव जागृती मंचते शिवराम पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर शिवराम पाटील यांनी तक्रार केलेल्या नागरिकांना सोबत घेऊन केंद्र काढले. यावेळी काही रुग्ण केंद्राबाहेर डॉक्टरांची वाट पाहत होते. शिवराम पाटील यांनी डॉक्टर संदर्भात आरोग्य सेवकाकडे चौकशी केली असता डॉक्टर नेणे यांचा अपघात झाला असल्यामुळे या केंद्रात येत नसल्याचे सांगण्यात आले. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे औषधी उपचार होत नाहीत, फक्त TTE इंजेक्शन देण्यात येते असे सांगण्यात आले. तर सध्या ते देखील येथे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. गटारीत साचलेल्या कचऱ्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे व या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य अधिकच धोक्यात येत आहे. जळगाव महानगरपालिका संबंधित व शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर येथे पर्यायी डॉक्टरांची नेमणूक करावी व डॉक्टर येत नसल्यामुळे जर कोणाचे जीवाचे बरेवाईट झाल्यास त्यास संबंधित जबाबदार राहतील. CNI महाराष्ट्रासाठी दीपक गढरी, पाचोरा. मग दुसरे काही दवा पाणी वगैरे कमी का? दवा पाणी वगैरे काही नाही. काही TTE औषध कोणतं? TTE बरं इंजेक्शन नाही. याला कारण असं आहे सर, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. गोजर मातांना आपण TD देतो, त्यासाठी ते आता आमच्याकडे अवेलेबल नाही. बरं, इथं शिवाजीनगरला जर गेले तुम्ही डिव्हिजनला तर तुम्हाला ते मिळेल. बरं, इथं डॉक्टर कोणाची पोस्टिंग झाली? डॉक्टर नेवे मॅडम आहेत, त्यांचा ऍक्सिडेंट झाला 4 दिवस. त्यांच्या ऐवजी कोणाला पाठवलंय का? गौरव पाटील सर येतात, 8 दिवसाने मॅडम येतात. अच्छा अच्छा, ओके ओके. काही औषधी वगैरे स्टॉक वगैरे कमी? साफसफाईला कोणी येतं का? नाही, सफाई कर्मचारी पाठवता का ते नगरपालिका? नागरिकांची काही तक्रार नाही? तुमची काय तक्रार आहे विनोद भाऊ? इंजेक्शन नाही सर. अच्छा अच्छा, मग मागणी केली का तुम्ही? अच्छा अच्छा अच्छा. आणखी कोणी कोण नागरिकांची तक्रार आहे का? काय तक्रार आहे का मग नागरिकांची तुमची या दवाखान्याबाबत? दवाखान्याच्या बाबतीत असा विषय आहे, इथं 24 तास हॉस्पिटल उपलब्ध पाहिजे आपल्याला. बरं, महत्वाचा विषय असा आहे. आणि आज सकाळी इथं डॉक्टर नव्हते, आणि डॉक्टर नसताना इथं कुठल्या आधारावर यांनी चेकअप केले? यांचं डॉक्टर नाही आहे तर मग यांनी कोणत्या पेशंटचे चेकअप केलं? यांनी पहिले खुलासा केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हा हॉस्पिटल आता समजला तर 20 ते 35 हजार लोकांची लोकवस्तीचा आता हॉस्पिटल म्हणून ओळखला जातो. कारण या ठिकाणी हरविठ्ठल, आपलं खंडेरावनगर, पिंपराडाचे काही भाग, त्यानंतर हुडको, खाजानगरी या भागातले रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. आता उपचारासाठी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उप आरोग्य केंद्र नाही आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुसार यांना इथं आरोग्याची नेमकी काय सुविधा नाही या ठिकाणी हे सांगा. डॉक्टरने येस 2 नंबर, त्यानंतर त्या ठिकाणी जे औषध उपचार पाहिजे तो उपचार नाही या ठिकाणी. तिसरा मुद्दा, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या डिलिव्हरी बाया ज्या बाहेर जातात, ज्या ट्रीटमेंट आहेत, ज्या पद्धतीने झाली पाहिजे सिव्हिल हॉस्पिटलच्या हिशोबा ती झाली पाहिजे. काय नाव तुमचं? विजय निकम. विजय निकम, तुमचं नाव काय? जितू साळवे. काय म्हणायचं तुम्हाला सफाईविषयी, काय बोलवतो तुम्ही? कोणती घाण?